महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर शहर की ओर से शहर के 32 पुलिस थानों में हनुमान चालीसा लाउडस्पीकर पर लगाने की अनुमति मांगी थी, लेकिन मनसे को अनुमति नहीं दी गई। बुधवार को पुलिस आयुक्त अमितेश कुमार के साथ हुई बैठक में मनसे को एक ही जगह पर कार्यक्रम करने की अनुमति दी है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे के महाराष्ट्र के लाउड स्पीकर के विरोध में अब संपूर्ण महाराष्ट्र में मनसे की ओर से हनुमान चालीसा और मंदिरों में महाआरती आंदोलन किया जा रहा है। नागपुर शहर में भी महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से प्रदेश सर चिटनिस हेमंत गडकरी के नेतृत्व में शहर के सोनेगांव स्थित हनुमान मंदिर में आरती कर आंदोलन किया गया। इस आंदोलन में बड़ी संख्या में मनसे कार्यकर्ता उपस्थित हुए। मनसे सर चिटनिस हेमंत गडकरी ने कहा कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे का आदेश आखिरी आदेश होता है। हमने शहर के 32 पुलिस थाना की अनुमति मांगी थी, मगर एक ही जगह अनुमति मिली है। माननीय राज साहब ठाकरे यांनी जो आदेश महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिला होता, त्याचं तंतोतंत पालन आज नागपूरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आज या हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठन व आरती करण्यात आलेली आहे। एकंदरीत माननीय राजसाहेब ठाकरे यांचा शब्द जो होता तो 100% इथे पाळण्यात आलेला आहे। मी नागपूर नगरीचे सीपी अमितेश कुमार साहेब आणि त्यांच्या सर्व स्टाफला सुद्धा धन्यवाद देईल, कारण की आम्ही कालपासून नागपूर नगरात येणाऱ्या 32 पोलीस स्टेशनला या संदर्भातली परवानगी मागत होतो। आज सकाळी आदरणीय सीपी साहेबांनी आम्हाला तिथे सीपी ऑफिसला आमंत्रित केलं, त्यांच्याशी चर्चा झाली, त्याच्यानंतर त्यांनी नागपूर नगरातल्या 2 स्पॉटपैकी कुठे हे करता तुम्ही हे विचारलं, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सोनेगाव तलाव या हनुमान मंदिराच्या परिसराची परवानगी दिली आणि त्याच्यानंतर आम्ही आज इथे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहपूर्ण जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हनुमान चालीसाचं पठन व महाबलीची आरती केलेली आहे। हे सार्वजनिक हनुमान मंदिर आहे, मी शेजारी राहतो, मी दररोज या मंदिरात येतो आणि मागे हे मंदिर जेव्हा पडत असताना ते जे आंदोलन घेण्यात आलं होतं, सगळ्यात पुढाकार घेणारा माणूस मी होतो आणि या नागरिक मंडळाचा मी सुद्धा पदाधिकारी आहे। इथे मी दररोजच येत असतो, शेजारीच माझं राहणार आहे, हे सार्वजनिक हनुमान मंदिर आहे, इथे सगळे जे आहेत ते सगळे हिंदू बांधव आहेत, मंदिरामध्ये येण्याचा त्यांचा अधिकार आहे। समोरच्या परिसरामध्ये जे आंदोलनात सांगितलं होतं त्या पद्धतीने केलेलं आहे। भोंग्यांचं डायरेक्शन बघा, राज ठाकरे जे म्हटले की पुढे आमचे हे आंदोलन सुरू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।